मराठीतून मुडल प्रशिक्षणात आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला आठवतच असेल, मागच्या ट्युटोरियलमध्ये demo.student या नावाचं नवीन यूजर रजिस्ट्रेशन आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. नवीन यूजर जेव्हा रजिस्टर या वेबसाईटवर होतो तेव्हा तो कुठल्याही कोर्सचा स्टुडंट म्हणून रजिस्टर होत नाही, तर त्याला फक्त रजिस्टर यूजर नावाचं एक स्टेटस किंवा रोल असाईन केला जातो. त्याला जर या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवर उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही विषयात स्टुडंट म्हणून जर जॉईन करायचं असेल तर त्या रजिस्टर युजरला लॉग इन करून त्या विषयामध्ये प्रवेश केल्यानंतर एनरोल करावं लागतं, त्यानंतरच त्या विषयाचा स्टुडंट म्हणून त्याला रोल असाईन होतो. या ट्युटोरियलमध्ये आपण अशा प्रकारचं एनरोलमेंट कसं करायचं हे बघणार आहोत. एनरोल करण्याची पहिली स्टेप म्हणजे सक्सेसफुली लॉग इन करणं हे होय. तर लॉग इन ब्लॉकमध्ये demo.student व त्याचा पासवर्ड मी फीड केलेला आहे आणि आता लॉग इन बटनवर क्लिक करून लॉग इनची प्रोसेस सुरू करतोय. मी आता सक्सेसफुली लॉग इन झालो आहे. इथे तुम्ही बघू शकता यू आर लॉग्ड इन ॲज अ डेमो स्टुडंट हे स्पष्ट दिसतंय. आणि लॉग इनच्या लिंकच्या ऐवजी लॉगआउटची लिंक आता अवेलेबल आहे. याचा अर्थ मी डेमो स्टुडंट म्हणून या वेबसाईटवर आता लॉग इन झालेलो आहे. मला कॉन्टॅक्टस नावाचा जे लिंकवर जो कोर्स अवेलेबल आहे त्या कोर्सला स्टुडंट म्हणून आता जॉईन करायचा आहे, त्यामुळे मी कॉन्टॅक्टसच्या लिंकवर क्लिक करतोय. तुम्ही ब्रेडकमवर बघू शकता की होम मध्ये कोर्सेस कॅटेगरीमध्ये YCMU कॅटेगरीत DF नावाचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कॉन्टॅक्टसच्या वेब लिंकवर मी क्लिक केल्यावर ओपन झालेला आहे. मी लॉग इन आहे आणि मी या कोर्समध्ये देखील प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ मला आता या कोर्समध्ये एनरोल करण्याची सोय उपलब्ध आहे. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन ब्लॉकमध्ये एनरोल मी इन दिस कोर्सची लिंक बघू शकता. एनरोलमेंट प्रोसेस या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच सुरू होते. आपण क्लिक करूया एनरोल करण्यासाठी. एनरोलमेंटमध्ये जर काही वेगवेगळे ऑप्शन्स असतील तर ते इथे तुम्ही बघू शकता. या विशिष्ट कोर्समध्ये एनरोलमेंटवर कुठलेही बंधन नसल्यामुळे नो एनरोलमेंट की इज रिक्वायर्ड असं नमूद केलेलं आहे आणि एनरोलमीचं बटन खाली उपलब्ध आहे. आता एनरोलमीवर जर मी क्लिक केलं तर एनरोलमेंट माझी कम्प्लीट होईल आणि माझ्या रजिस्टर्ड युजरला या DF कोर्सच्या संदर्भात स्टुडंटचा रोल असाईन होईल. आता तुम्ही बघू शकता की एनरोल मी इन दिस कोर्सच्या ऐवजी अनएनरोल मी फ्रॉम DF अशी लिंक आता इथे अवेलेबल आहे. याचा अर्थ माझ्या demo.student या युजर नेमला DF या कोर्समध्ये एनरोलमेंट झालेली आहे आणि त्याला स्टुडंटचा रोल देखील असाईन झालेला आहे आणि त्याच्यामुळेच आता मला ऑप्शन अनएनरोलमेंटचा आहे, एनरोलमेंटचा नाही, कारण एनरोलमेंट ही प्रोसेस मी कंप्लीट केलेली आहे. आता आपण जर या कोर्समधून आपल्याला अनएनरोल करायचं असेल तर कसं करायचं हे बघूया. त्याच्या अगोदर एनरोलमेंट झाल्या वेब सर्व्हर तुम्हाला डायरेक्ट इमिजिएट एक ईमेल पाठवत असतो वेलकम करणारा. त्या ईमेलला आपण आपल्या ईमेल बॉक्समध्ये चेक करूया. YCMU वेब मास्टरकडनं वेलकम टू डिस्कशन फोरम हा ईमेल आलेला आहे, हा ओपन करूया. वेलकम टू डिस्कशन फोरम. आणि जर तुम्ही आतापर्यंत केलेलं नसेल तर तुमची प्रोफाईल अपडेट करण्याची सूचना त्या ईमेलमध्ये केलेली आहे. आता एनरोलमेंट नंतर अनएनरोल कसं करायचं या विशिष्ट कोर्सपासून हे आपण आता बघूया या ट्युटोरियलमध्ये पुढे. अनएनरोलमेंट करण्यासाठी अनएनरोल मी फ्रॉम DF या लिंकवर आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर वेब सर्व्हर तुमचा कन्फर्मेशन मागेल वेदर यू रिअली वॉन्ट टू अनएनरोल युअरसेल्फ फ्रॉम द कोर्स डिस्कशन फोरम. आपल्याला या ट्रायलसाठी किंवा या डेमॉन्स्ट्रेशनसाठी अनएनरोल करून बघायचं आहे, म्हणून आपण कंटिन्यू या बटनवर क्लिक करणार आहोत. जर करण्याची इच्छा नसेल तर कॅन्सलवर क्लिक करायला हवं, पण आपण या डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी अनएनरोल करण्यासाठी या कंटिन्यू बटनवर क्लिक करतोय. आता तुम्ही बघाल
मी जरी इथे एनरोल्ड असलो तरी आता मी होम पेजवर आलेलो आहे, आणि आता जर मी परत त्या कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करून डीएफ कोर्समध्ये जर प्रवेश केला तर इथे मला एनरोल मी इन दिस कोर्सची लिंक अवेलेबल आहे, म्हणजे आता मी परत इथे अनएनरोल केल्यामुळे इथे स्टुडंट नाही. तर तुम्हाला या ट्युटोरियलमध्ये हे लक्षात आलं असेल की फक्त एनरोल केल्यानंतरच विशिष्ट कोर्सच्या संदर्भात विशिष्ट युजर नेमला स्टुडंटचा रोल असाईन होतो आणि त्याला स्टुडंटचे सर्व अधिकार प्राप्त होतात, अन्यथा तो फक्त रजिस्टर्ड युजर म्हणून त्या कोर्समध्ये प्रवेश करू शकतो पण त्याला स्टुडंट म्हणून समजण्यात येत नाही किंवा त्याचं ग्रेड बुक हे स्टुडंट म्हणून ॲसेस केल्या जात नाही. तर या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण एनरोलमेंट किंवा अनएनरोलमेंट फ्रॉम स्पेसिफिक कोर्स कसं करायचं हे बघितलं. पुढच्या ट्युटोरियलमध्ये आपण आपलं प्रोफाईल अपडेट कसं करायचं हे बघूया. आपण हे ट्युटोरियल संपवण्याच्या अगोदर लॉग आउट करूया आणि पुढच्या ट्युटोरियलमध्ये भेटू आपलं प्रोफाईल अपडेट कसं करायचं हे बघण्यासाठी. थँक्यू.